सध्या राज्यात एक वाद जोरात रंगलाय, तो म्हणजे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नेमकी कुणाची। न्यायालयानं काल महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्तीच्या निर्णयावर स्थगितीचा निकाल दिलाय, त्यामुळे हा मुद्दा पुन्हा पेटलाय। महाराष्ट्र केसरी आणि कुस्तीच्या शेकडो स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन या कुस्तीगीर परिषदेकडून पार पाडलं जातं। तब्बल 4 दशक या परिषदेवर राष्ट्रवादीच्या शरद पवारांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं। पण राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या पवारांना धक्का देत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आणि हा वाद कोर्टाच्या गोटात जाऊन पोहोचला। त्यामुळे मराठी मातीतली मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार की नाही, ही परिषद नेमकं काय करते आणि कुस्तीसारख्या खेळात इतकं राजकारण रंगलंय का, हेच आपण आजच्या साधं सोपंमधून सविस्तर समजून घेणार आहोत। कुस्ती हा तसा मराठी मातीतला खेळ म्हणून ओळखला जातो। याच कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्थापन करण्यात आली। कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या सुपीक कल्पनेतून या परिषदेचा जन्म झाला। संस्थेकडून गेली 6-7 दशकापासून राज्यातील सर्वोच्च अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। कुस्ती टिकावी, इथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावेत या हेतूने ही संस्था काम करते। पण जिथं खेळ आला तिथं पैसा आणि पाठोपाठ राजकारण या गोष्टी येणारच। जवळपास गेली 4 दशकं राज्य कुस्तीगीर परिषदेवर शरद पवारांचं वर्चस्व राहिलं, तर सरचिटणीसपदी बाळासाहेब लांडगे होते। आतापर्यंत कुस्तीगीर परिषदेतील अंतर्गत वाद उघडपणे कधीच समोर आला नव्हता, पण यावर्षी मात्र हे चित्र पालटलं। तर झालं असं की 30 जून 2022 रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं संचालक मंडळ बरखास्त केलं। बरखास्तीचं कारण देताना भारतीय कुस्तीगीर महासंघानं म्हटलं होतं की त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे राज्य कुस्तीगीर परिषदेनं काही स्पर्धा घेतल्या नाहीत, त्यासोबतच परिषदेच्या विरोधात काही तक्रारी थेट कुस्ती महासंघाकडे करण्यात आल्या होत्या। अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचा निर्णय आल्यानंतर शरद पवारांनीही पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली उघड नाराजी व्यक्त केली होती। कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवता कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्याचा निर्णय योग्य नाही असं पवारांनी उघडपणे बोलूनही दाखवलं होतं। एक गंमत अशी आहे की ज्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियानं ही राज्य परिषद बरखास्त केली तिच्या अध्यक्षपदी उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आहेत। होय, हे तेच ब्रिजभूषण आहेत ज्यांनी राज ठाकरेंना अयोध्येत यायला रोखलं होतं, त्यामुळे भाजपनं मुद्दाम होऊन खेळात राजकारण केल्याचा आरोपही करण्यात आला। पुढे या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची फेरनिवडणूक झाली आणि यात भाजपचे खासदार रामदास तडस निवडून आले। बरखास्तीचा निर्णय अयोग्य ठरवत बॉम्बे हायकोर्टानं जुनी कार्यकारिणी आपला कार्यकाळ संपेपर्यंत परिषदेच्या घटनेप्रमाणे कामकाज पाहिल असं स्पष्ट केलं, त्यामुळे आता पुन्हा 2023 पर्यंत ही परिषद पवारांच्याच अध्यक्षतेखाली काम करेल। त्यामुळे निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या या कुस्ती परिषदेत काम करण्यासाठी पवारांना वर्षाहून कमी टाइम मिळाला। रामदास तडस यांच्या नेतृत्वातल्या राज्य कुस्तीगीर परिषदेनं डिसेंबरमध्ये पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार हे जाहीर केलं होतं, त्यामुळे आता पुन्हा पवार अध्यक्ष असल्यानं या स्पर्धेचं काय होणार हे बघावं तर लागेल। त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात रंगलेलं राजकारण आपण पाहिलंच असेल, पण आता कुस्तीच्या फडातही राजकारणाचा डाव रंग धरतोय असंच म्हणावं लागेल। पवारांचं या कुस्तीच्या फडातील वर्चस्व संपले का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TOD मराठी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।